भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मध्यस्थीने सेंट जोसेफ शाळेविरोधात पालकांचे सुरू असलेले उपोषण बुधवारी मागे घेण्यात आले. शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी शाळा, पोलीस आणि बाल समुपदेशक यांची समिती नेमून सखोल चौकशीचे आदेश दिले, तसेच संबंधित दोषींवर कारवाई करण्याची शिफारसही करावी असेही त्यांनी सांगितले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी याबाबत उपोषण करताना सांगितल्यानंतर 16 फेब्रुवारी पासून सुरू असलेले हे उपोषण 7व्या दिवशी मागे घेण्यात आले. शिक्षणाचा हक्क लढून मिळवावा लागतो त्याबद्दल आमदार प्रशांत ठाकूर यांनी खंत व्यक्त केली आहे. या उपोषणासंदर्भात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे पालकांचे एक शिष्टमंडळ गेले होते. या शिष्टमंडळाचे सर्व म्हणणे शिक्षण मंत्र्यांनी ऐकून घेतले. त्यानंतर त्यांनी समिती नेमून सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कारवाई करावी असे सांगितले. या निर्णयामुळे इतर मुजोर शाळाही सुतासारख्या सरळ होतील असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी म्हटले आहे. गट शिक्षणाधिकारी श्रीमती कुबेरकर, भाजपचे युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, अभाविपचे कोकण प्रदेश मंत्री प्रमोद कराड यांच्यासह कार्यकर्ते आणि शेकडो पालक यावेळी उपस्थित होते.